नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे. हा पैठणीवरचा टॉप आहे, म्हणजे पैठणी साडीतला बनवलेला ए लाईनचा टॉप आहे. ह्याच्याखाली घागरा आहे. जागतिक महिला दिनाची ड्रेस बनवलं तर त्या पॅटर्नमध्ये आहे, तर खूप सुंदर असा कलर आहे. बघा ना किती सुंदर दिसतो, मल्टी कलर असं, त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी आहे. तर ह्याचा कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी तुम्ही पाहिला आहे. हा आहे तो शिलाईचा आहे. मी सविस्तर छोट्या छोट्या टिप्ससोबत पूर्ण व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही लक्ष देऊन बघा, न स्किप करता. नवीन पण असतील तर आधीचे जे व्हिडिओ आहेत तुम्ही सगळे माझे बेसिक पाहिले असतील, तर हा टॉप बनवायला खूप इझी जाईल. पदरामधला समोरचा भाग आहे जो आत्ता दिसतो आहे तुम्हाला, खाली बॉर्डर आहे, एम्ब्रॉयडरी ॲडजस्ट करून घेतलं आहे, ते कटिंगच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं आहे. तर आत्ता हा मी तुम्हाला टॉप ह्याच्यासाठी दाखवते की तो कसा दिसतो आहे. साईज थोडीशी फ्री साईजमध्ये आहे, तर खूप सुंदर अशा खूप सोप्या पद्धतीने असं मी हे दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ न स्किप करता व्यवस्थित पूर्ण बघा, कारण ह्याच्यामध्ये ना खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. जेव्हा शिलाई करतो कटिंगच्या वेळेस तर असतंच, पण शिलाईच्या वेळेस पण तेवढंच महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी असतात ह्याच्यामध्ये. तर आत्ता जो आहे तो आहे तो शिलाईचा, आधीचा कटिंगचा होता. हा पार्ट टू आहे. हा बॅक साईड आहे, बॅक साईड पण मी तुम्हाला दाखवते. पदराच्या साईडचाच भाग वापरला आहे. साडीमधून कटिंग करताना ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या लक्ष ठेवायचा, म्हणजे ड्रेस पण खूप छान दिसला पाहिजे. ते दिसायला तर खूप छान दिसलं पाहिजे आणि कपडा वेस्ट नाही गेला पाहिजे. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी एक जॅकेट पण बसवला आहे, आणि झालं तर मी त्याच्यात एक ब्लाऊज पण बसवणार आहे. असा हा सेट करून देणार आहे आईला आणि मुलासाठी मॅचिंग. हा पुढचा जो व्हिडिओ आहे तो कटिंगचा आहे, तर सविस्तर पूर्ण व्हिडिओ न स्किप करता बघा. ही माझी खरंच तुम्हाला रिक्वेस्ट आहे, कारण तुम्ही दोन तीनदा पाहिलं तर खूप इझी पद्धतीने केलेलं आहे, त्यामुळे काही अवघड नाही, कोणीही बनवेल. तर आत्ता हा शिलाईचा व्हिडिओ आहे. तर मी डायरेक्ट तुम्हाला मापं दाखवत आहे. तर हाताची उंची 5. हा जो आहे कटिंगचा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी पाहिला आहे. अम्ब्रेला जो घागरा आहे त्याच्यावरचा टॉपचा शॉर्ट, म्हणजे तुम्ही जीन्सवरती किंवा काय बोलतो आपण पट्याल्यावरती वापरू शकता. तर हाताची उंची 5, राऊंड 12, उंची पूर्ण टॉपची 28 आहे, छाती घेर आहे 42, शोल्डर आहे 15, गळाकट 3, म्हणजे गळाचा कट, गळासमोरचा 7 आणि मागचा 3 ते 4 इंच, मुंडा आहे 6.5 आणि कमरेची उंची आहे 14 आणि घेर आहे जो टॉपचा तो आहे 26. तर आता मी कटिंगला म्हणजे शिलाईला सुरुवात करते. तर सगळ्यात आधी मी हे स्लीव तयार करून घेतले, रेडच अस्तर लावलं आहे, कारण बॉर्डरमध्ये रेड कलर आहे, पिंक आहे थोडासा पण रेड आहे मेन. तर असे पूर्ण जे स्लीव कट करून घेतले त्याच्या आधी आपण अस्तर कट करायचं आहे आणि रेडी करायचं स्लीव असा शिवून. हे बघा, ही बॉर्डर फोल्ड नाही होणार ह्या पद्धतीने मी शिवलं आहे. म्हणजे हा इकडचा जो आहे तो पण काट आहे, इकडचा जो आहे तो पण काट आहे. दोन्हीही एकावरती एक ठेवून दाखवते तुम्हाला सेम कटिंगचा. तर हा पाठीमागचा अस्तरचा भाग आहे, हा पुढचा. हे स्लीव रेडी केलेत, नेहमी शिवता तसं करायचं. त्याच्यानंतर हा जो मेन पार्ट आहे ह्याला, ह्याच्यावरती ह्याला गळापट्टी कट करून घ्यायची आहे नॉर्मल, जेवढी तुम्हाला कम्फर्टेबल असते. मेन अस्तरचा पार्ट आहे, त्याच्यावरती मेन पार्ट आहे, आणि ही गळापट्टी जी आहे ना ती 2 इंचावरती जसं सेप आहे तसं कट करून घ्यायचं आहे. मी कॅनव्हस नाही लावलं, तुम्ही कॅनव्हस लावलं तरी चालेल. हा असा ह्याच्यावरती ठेवायचा आहे व्यवस्थित, आणि त्यानुसारच आपण शिलाई घेणार आहे, खेचणार नाही आहे. तर आत्ता मी हा गळा तुम्हाला करून दाखवते कसं शिवते ते. डबल शिलाई करणार आहे. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही इकडे टाचण्या लावू शकता किंवा हाताने शिवून घेऊन मग तुम्ही शिलाई करू शकता. डायरेक्ट अगर तुम्हाला वाटतं की गळ्याचा सेप बिघडेल डबल डबल उसवण्यापेक्षा, तसं तुम्ही करू शकता. आता मी तुम्हाला डायरेक्ट शिवून दाखवते. तसं आहे तसाच ठेवायचा आहे, आणि फक्त हलगत त्याला शिलाई मारत जायचं आहे. कुठलाही पार्ट खेचायचा नाही, मेन पार्ट तर बिलकुल खेचायचा नाही, अस्तरचा हा जो पट्टी लावतो तो पण नाही खेचायचा. आत्ता शिलाई डबल करते मी.
व्यवस्थित डबल शिलाई करून घेतले. त्यानंतर ह्याचे छोटे छोटे कट मारायचे, कारण ही पट्टी आपण आत फोल्ड करणार आहे. कट करताना थोडंसं लक्ष द्यायचं आहे, शिलाईवरती गेलं नाही पाहिजे. अगर शिलाईवरती गेलं तर झाला, कात्री प्रॅक्टिस पाहिजे ह्याला कटला. पण शक्यतो तसं कधी होत नाही, पण तर लक्ष द्यायचं. हे असं कट मारलं, हा समोरचा पार्ट झाला. पाठीमागचा पण सेम असा जॉईंट करून घेतलं. ह्याला पट्टी नाही, हाच अस्तरचा लावला आणि त्याच्याला पण असे कट मारले, दिसतं तुम्हाला. त्यानंतर हा जो मेन पार्ट आहे हा असा करायचा, आणि हा मेन पार्ट त्याच्यावरती ठेवायचा आहे. हा फोल्ड करून घ्यायचा व्यवस्थित असा, आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर हा शोल्डर जॉईंट करायचा. नॉर्मली जसा आपण पापला करतो तसा हा असा ठेवून हा कवर करून घ्यायचा. मी तुम्हाला एक शोल्डर कवर करून दाखवते, मग दुसरा पण किती दिसेल ह्याच्यामध्ये, कारण हा सगळा भाग तो जास्त दिसतोय. मी असं व्यवस्थित ठेवायचं. इथं मेन जॉईंट जे आहे ना ते व्यवस्थित बसलं पाहिजे, कमी जास्त झालं की बरोबर नाही दिसत. असं शोल्डर व्यवस्थित पकडायचे सगळे चारही पदर, मेन दोन आणि अस्तरचे दोन, आणि तो तरी जो पट्टी लावल्या गळ्याचा तो फोल्ड केलाय. एक शिलाई केली, त्यानंतर परत दुसरी शिलाई करायची त्याच्यावरतीच. सेम दुसरा शोल्डर जॉईंट करून घ्यायचा. शोल्डर जॉईंट करून घेतलं, मी तुम्हाला असं काढून दाखवते. तर हा असा हा गळ्याचा मेन भाग आहे. हे असं घ्यायचं आतमध्ये, आणि ह्याला असं हाताने किंवा तुम्ही कुठल्याही ह्याच्याने असं व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे. हा इथे जो आहे ना शोल्डर जॉईंट केला ना, तिथं कमी जास्त नाही झाला पाहिजे, नाहीतर तो थोडासा बेकार दिसतो. आणि इकडून असं ह्याच्यावरती आता टॉप शिलाई मारून घ्यायची आहे. मी पूर्ण शिलाई मारून घेते, त्यानंतर गळा दाखव. गळ्याला पूर्ण टॉप शिलाई मारले व्यवस्थित, पूर्ण मागे आणि पुढे. आणि आता शोल्डर बघायचा, कमी जास्त जो प्रकार असतो तो आता इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. कारण थोडंसं अस्तरचं जेव्हा आपण शिवतो थोडं तरी कमी जास्त होतंच, किती आपण लक्ष देऊन केलं तरी. मी व्यवस्थित ठेवते, त्यानंतर तुम्हाला हा टॉप दाखवते शोल्डरमध्ये काय किंवा थोडंसं काय फरक आहे ते. पाठीमागचा तर वाटत नाही, पण हा पुढचा आहे तो व्यवस्थित सगळ्या बाजूने किंवा ह्या साईडने जे जास्त अस्तर होतं ना ते कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. असं मी खाली ठेवते आणि जे काय कमी जास्त आहे ते व्यवस्थित मी कटिंग करून घेते. हा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे मेन पार्टपेक्षा, किंवा तुम्हाला वाटतं की इथं शेप द्यायचं अजून जरुरी असेल तर द्यायचा, हा व्यवस्थितच दिलेला मेन पार्ट. अस्तरचा जो पार्ट आहे एक्स्ट्रा तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा दोन्ही बाजूनी. असा जास्तीचा भाग वाढतोय तो कट करून घेतला. त्यानंतर समोरचा पार्टला पण एक्स्ट्रा जे अस्तर आहे तो व्यवस्थित कट करून घेतला. ह्या बाजूचा दुसरा शोल्डर बघते मी. मुंड्यामध्ये गडबड झाली की फिनिशिंगमध्ये खूप गडबड होते. तर हा मेन मुद्दा, हा मेन पॉईंट आहे की इथं व्यवस्थित यायलाच पाहिजे. हे व्यवस्थित मी दोन्हीही बाजू कट करून घेतले. त्यानंतर जे स्लीव आहेत ते बघते मी की मुंडा घेरला व्यवस्थित आहे की कमी आहे किंवा जास्त आहे. होऊ शकतं किती आपण परफेक्ट मापाचं केलं तरी. स्लीव आधी हा असा मेन पार्ट आहे जो पकडायचा इथून समोरच्याला समोर, आणि असं बघत जायचं आहे व्यवस्थित बसतं का. कमी पडत असेल तर तुम्ही जॉईंट मारून घेऊ शकता. शक्यतो होत नाही आपण मापावर काढला असेल तर मुंड्या घेरवरती. हा परफेक्ट झाला. आता स्लीव लावून घेते. स्लीवला पण डबल टेबल शिलाई करते, म्हणजे ओरलाक पण करू शकता तुम्ही, पण माझ्याकडे मी डबल आणि हे असं कवर करून करते. तर हा व्यवस्थित असा पार्ट ठेवायचा आहे हात लावताना, आणि असं बघायचं की इकडं कुठे खेचल्यासारखं किंवा हा पार्ट बाहेर किंवा इकडचं काय होतं का,
तर ते बघायचं, स्लीवचं पण एकदा चेक करायचं, हा दर टॉप शिवताना चेक करायचंच आहे। त्यानंतर हा मेन पार्ट ह्याच्यावरती ठेवायचा, स्लीव किंवा मेन पार्ट खेचायचं नाही, जसं आहे तसं आपण शिलाई करत जायचं आहे। हात लावून झालेत, आता मी इकडे आणि इकडे पूर्ण शिलाई करून घेते, दुसरा पण सेम तसा जॉईंट करते। हा मी जसा आपला माप आहे त्यानुसार हा असा मार्क करून घेतलाय व्यवस्थित दोन्ही बाजूनी। हे बघा, तर ह्याच्यावरती शिलाई करून घ्यायचं। एक बाजू मी जॉईंट करून दाखवते कसं करायचं। जसं आपण टॉपला करतो ना, जसा सेप आहे त्यानुसारच करायचं आहे। व्यवस्थित तुम्ही जे माप घेतलं त्यानुसार आपण मार्किंग करायचं त्याला, किंवा तुमच्याकडे टॉप असेल तर त्याच्यावरती ते ठेवूनसुद्धा तुम्ही मार्किंग करू शकता। तर तेही पद्धत मी तुम्हाला दाखवेन, एकदा चॉकने मार्क केलं आधी। इथे सुरुवातीला जेव्हा आपण जॉईंट करतो रप्पू केल्यासारखं करून तिथं डबल टेबल शिलाई करायची असते। ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, पण मला शिवताना जसं आठवतं तसं त्या गोष्टी हे मी सांगते तुम्हाला। तर हे आता आपण कट केलेला आहे धागा, तर पटकन निघेल त्यामुळं हा थोडासा ओढून घ्यायचा खाली, म्हणजे सुईमधून निघाला नाही पाहिजे। एक असं आधी सुई टक करून घ्यायची, मग त्यानंतर थोडंसं मागे पुढे करून पूर्ण शिलाई करून घ्यायची। जॉईंट आहे हाताचा तो पण व्यवस्थित आला पाहिजे। ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे लक्ष द्यायचे नंतर, आणि धागे बिगे जसे दिसत आहेत तसे कट करून घ्यायचं नंतर, तर फिनिशिंग देताना आपण कट करतो। शिलाई करून घ्यायचं, दोन्ही बाजू सेम जॉईंट करायचं आहे। इकडं जसं करतोय तसं चॉकवरती जे मार्क केले तसं मापानुसार दोन्ही बाजू व्यवस्थित अशी डबल शिलाई केली। त्यानंतर हा जो खालचा असतो ना भाग जो आपण फोल्ड करतो, ही बॉर्डर आहे त्यामुळं मी इथं फोल्ड नाही करणार, हवं असेल तर तुम्ही करू शकता। आज तर ह्याच्यापेक्षा 1.5 इंच कमी कट केला, तर हा असा फोल्ड करायचा आहे। आणि हे असं व्यवस्थित घेऊन ह्याला अशी पूर्ण शिलाई करून घ्यायची। मी जवळून दाखवते कारण कॅमेरा लांब ठेवला आहे, दिसतंय की नाही माहिती नाही। असा हा जो आहे कमीचा अस्तरचा आहे, ह्याला तर आपण डबल शिलाई केलंच नाही कारण ह्याला ऑलरेडी बॉर्डर आहे। तर हे असा फोल्ड करायचा एक, त्याच्यानंतर हा दुसरा फोल्ड करायचा, आणि ह्या वरपर्यंत बघायचा व्यवस्थित आहे का। इथे इथे मेन व्यवस्थित आला पाहिजे, त्यानुसार तुम्ही हा पट्टी फोल्ड करून घ्यायचा। आत्ता मी फोल्ड करून दाखवते तुम्हाला, असं व्यवस्थित पकडायचं आहे। आणि हा फोल्ड जितका येतो आतमध्ये असं घेऊन ही पट्टी फोल्ड करायची, म्हणजे ही तंतोतंत व्यवस्थित एकसारखी आली पाहिजे। ड्रेस असं फक्त सुईमध्ये अडकवून ठेवायचा आणि इथं असं फिरवायचं, शिलाई काढून फिरवायचं नाहीतर तिथं धागे जे शिलाईचे आहेत ते दिसतील, बेकार दिसणार मग। आणि ही बाजू पण व्यवस्थित एकसारखी फोल्ड करायची, इथं काही करायचं नाही बिलकुल, कारण याच्यावरतीच फिनिशिंग अवलंबून असतं टॉपचं। दाखवते ही फिनिशिंग कशी आली। हे बघा, एकदम व्यवस्थित येते। तर ही फिनिशिंग तुम्ही बघा, कुठंच फोल्ड नाही, काही नाही,
हा इथे पण कोपरा बघा एकदम व्यवस्थित आहे। तर ही पूर्ण अशी शिलाई करून घेतली। तर दुसरी बाजू सेम तशीच करून घ्यायची आहे। हा मी तुम्हाला दाखवते, खूप सुंदर असा पदरातून टॉप मस्त बसलाय। कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर दिसतंय। पैठणीचा टॉप, पैठणी ते पैठणीचा आहे, सेमी असो किंवा रेल असो, पण खूप छान असं दिसतंय। एम्ब्रॉयडरी वर्क आहे धाग्याचं पूर्ण ह्याच्यावरती। तर पदरा अख्खा भरलेला रेडमध्ये मरून थोडासा। तर हा बघा असा मस्त रेडी झालाय। तर तुम्हाला मी जितकं जमलं तितकं दाखवलंय, डमीला घालून दाखवते हा ड्रेस मी पूर्ण तुम्हाला नंतर। आणि ह्या व्हिडिओमध्ये मी एकदम इझी मॅथडने म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने शिकवलं आहे। तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की विचारा। नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तुम्ही पाहून दुसऱ्यांना पण सजेस्ट करू शकता की म्हणजे मी व्यवस्थित शिकवते, किंवा तुम्हाला अगर जमत असेल की माझं जे कटिंगचे किंवा शिलाईचे बघून कोणीतरी डिझाईन शिकलं तर त्याचं खूप मला समाधान वाटतं। म्हणजे बरेच जण आता बघता ते उडे नाही आहेत, तरी आहेत बऱ्यापैकी। तर रेग्युलर बघणारे पण खूप जणे आहेत। तर असे काय बघून टॉप किंवा काही शिकलं शिवले असतील तर माझा नंबर माहिती आहे तुम्हाला व्हॉट्सअपचा, त्याच्यावर फोटो पाठवजा। बरेच जण फोटो पाठवतात, मला खूप छान वाटतं। एक सुषमा चव्हाण म्हणून आहेत, रेग्युलर बघतात त्या, आणि त्यांनी दोन तीन गाऊन शिवलेत अंब्रेलामध्ये, नेटवाले खूप सुंदर शिवलेत। मी ते सांगितलं त्यांना व्हिडिओ किंवा फोटो करून पाठवा। तर चला आता डम्मीला घालून दाखवते। तर हा व्हिडिओ इथंच संपवते। व्हिडिओला आवर्जून कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। भेटते नवीन डिझाईन घेऊन पुढे असंच काहीतरी एक वेगळ्या पद्धतीचे साडीतले किंवा सिंपल कसेही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका, तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात। आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।